सेकंड मध्ये लगेच चालू करू. मॅथ्स संपलं का नाही लेक्चर? ऑनलाईन बॅच कोणी आलंय का मॅथ्स लेक्चर कडून? येस सर. ओके ग्रेट. सो वी आर इन द लास्ट पार्ट ऑफ अवर चॅप्टर केमिकल बॉन्डिंग. फिफ्थ चॅप्टर करतो टेक्स्टबुक मधला, होपफुली माहित असेल सगळ्यांना. ओके, सो त्यामध्ये आता आपल्याला काय बघायचं, तर वी आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम पॉईंट 5.6. आतापर्यंत आपण वी हॅव स्टार्टेड विथ लुईस कन्सेप्ट. आफ्टर लुईस कन्सेप्ट आपण लुईस अँड कोसेल थेरी बघितली होती बॉन्डिंगची. त्यानंतर आपण VACPR बघितलं, व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन रिपल्शन थेरी, राईट, की ज्याच्यामधून आपल्याला शेप समजतो. इथून आपल्याला शेप मिळाले होते. लुईस मधून आपण लुईस स्ट्रक्चर स्टडी केलं होतं, लुईस स्ट्रक्चर स्टडी केलं होतं. त्या अंडर आपण एक ऑक्टेट रूल केला होता. कोणी सांगू शकता का की व्हॉट इज ऑक्टेट रूल? व्हॉट इज ऑक्टेट रूल? काय सांगतो बाबा ऑक्टेट रूल आपल्याला? सर आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन, हे काय म्हणतात, शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स. आउटर मोस्ट शेल मध्ये वी विल हॅव 8 इलेक्ट्रॉन्स. और आपण अजून त्याला इलॅबोरेट असं करू शकता, कारण आफ्टर ऑल हा बघा हा क्वेश्चन येणार आहे तुम्हाला, एक्झाम मध्ये क्वेश्चन येणार आहे. सो थोडंफार इलॅबोरेट करता आलं पाहिजे की आपण असं म्हणू शकतो ऑक्टेट रूल इज इन की व्हेन ऍटम्स आर गोइंग टू फॉर्म बॉन्ड. लुईसचा होता कन्सेप्ट की ऍटम्स आर गोइंग टू फॉर्म, दे आर गोइंग टू फॉर्म बॉन्ड इन अ सच अ वे सो दॅट दे विल अकोमोडेट 8 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटर मोस्ट शेल. थोडं वाढलं, ठीक आहे. तुमचा सांगण्याचा मुद्दा करेक्ट आहे, कन्सेप्ट क्लिअर आहे, बट जेवढं जास्त थोडं फार एक्स्ट्रा लिहिता आलं तर बेटर ऑल द टाइम. आउट ऑफ आउट मार्क्स मिळण्याचे चान्सेस वाढतात त्याने. ओके, सो वी हॅव स्टडीड ऑक्टेट रूल. ओके, देन आपण तिथे लुईस स्ट्रक्चर स्टडी केलं होतं, कसं ड्रॉ करायचं लुईस स्ट्रक्चर ते केलं होतं. त्यानंतर एक फॉर्मल चार्ज ही पण एक कन्सेप्ट केली होती, इफ यू रिमेंबर. काय होती रे फॉर्मल चार्ज कन्सेप्ट? व्हॉट वॉज फॉर्मल चार्ज? फॉर्म्युला फॉर फॉर्मल चार्ज? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस नॉन बॉन्डिंग, येस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन और लोन पेअर, त्यालाच डिवाइडेड बाय टू, मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन और बॉन्ड पेअर्स डिवाइडेड बाय टू. बॉन्ड पेअर्स डिवाइडेड बाय टू, करेक्ट? येस, राईट. सो हा एक फॉर्म्युला आपण फॉर्मल चार्ज साठी केला होता, की ज्याच्यातून आपल्याला समजत होतं की इन अ मॉलिक्यूल, एक जर मॉलिक्यूल घेतला आपण, त्याच्यामध्ये त्या ऍज अ ऍटम आणि ऍज अ मॉलिक्यूल इलेक्ट्रॉनचा डिफरन्स काय मिळतोय. बघा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय झालं, हे झाले इन ऍटम का सेट, नुसता जेव्हा ऍटम म्हणून एक्झिस्ट करणार आहे तेव्हा किती इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि जेव्हा मॉलिक्यूल म्हणून एक्झिस्ट करतो हे मॉलिक्यूल मधले झाले, मॉलिक्यूल म्हणून जेव्हा एक्झिस्ट करेल तेव्हा किती इलेक्ट्रॉन आहेत. सो ह्यातला डिफरन्स, ओके, विच टेल्स अस अबाउट द चार्ज और प्रोबॅबल चार्ज ऑन ईच अँड एव्हरी ऍटम प्रेझेंट इन युअर मॉलिक्यूल, राईट. त्यानंतर VACPR थेरी मध्ये वी हॅव स्टडीड अबाउट द शेप्स, खूप सारे शेप्स स्टडी केले होते आपण विथ रिस्पेक्ट टू द नंबर ऑफ बॉन्ड पेअर्स अँड लोन पेअर्स. ओके, तर समजा दोन पेअर्स असतील तर काय बनतो रे शेप? लिनियर. लिनियर, ओके. थोडेफार जास्त आन्सर आले तर बेटर असेल, एकटाच आन्सर करतोय. बाकीच्यांनी पण केलाय अभ्यास, तुम्ही पण त्याच्याबरोबरच अटेंड केलेत लेक्चर्स, थोडा ट्राय करा. इफ वी हॅव थ्री पेअर्स काय असेल शेप? ट्रायगोनल प्लेनर. ट्रायगोनल प्लेनर. इफ यू हॅव फोर पेअर्स? टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल. फाईव्ह पेअर्स? ट्रायगोनल. ट्रायगोनल बाय पिरामिडल. व्हेरी गुड, ट्रायगोनल बाय पिरामिडल. इफ यू हॅव सिक्स पेअर्स? ऑक्टाहेड्रल. ओके, नाव दिस आर व्हेन वी हॅव ऑल द बॉन्डिंग पेअर्स, सगळ्याच्या सगळ्या बॉन्डिंग पेअर्स आहेत. बट काही केसमध्ये काय होऊ शकतं की वी कॅन गेट लोन पेअर्स एज वेल. फॉर एक्झाम्पल थ्री, तर थ्रीच्या केसमध्ये टू बॉन्ड पेअर प्लस वन लोन पेअर. इफ यू गेट सच कंडिशन देन शेप काय बनतो? बेंट. ओके, बघा ही होती तुमची जॉमेट्री. ओके, दिस इज अ जॉमेट्री, दिस इज युअर शेप. तुम्हाला काय डिफरन्स काय? तर बघा जॉमेट्री जी आहे ना, तर
जर ह्या पेयर्स आहेत तर मी तुम्हाला ह्याची जॉमेट्री विचारली. बेंट तुम्ही शेप सांगितलं, बट इफ आय आस्क यू ट्रायगोनल बॉन्ड पेयर अँड वन लोन पेयर ह्यांची जॉमेट्री सांगा, तर जॉमेट्री हीच राहणार आहे. राईट, जॉमेट्री तीच राहणार आहे का? आता फरक काय येतो, डिफरन्स काय येतो? कॉज बॉन्ड जे आहेत ना, ते बॉन्ड ऍक्च्युअल मध्ये एक्झिस्ट करतात आणि ते काहीतरी एक प्रॉपर शेप देणार आहेत, शेप देणार आहेत. वेअर एज लोन पेयर्स वोंट गिव्ह एनी पर्टिक्युलर शेप. सो लोन पेयर जे आहेत ते शेप मध्ये कंट्रीब्युट नाही करत, बट लोन पेयर जे आहेत त्या जॉमेट्री मध्ये कंट्रीब्युट करतात. ओके, सो इफ यू हॅव फोर, त्या केस मध्ये पण आपल्याकडे दोन बनतात, टू बी प्लस टू एल. टू प्लस टू असेल तर अगेन बेंट. बेंट इफ वी हॅव थ्री प्लस वन, ट्रायगोनल पिरॅमिड. इथे ट्रायगोनल पिरॅमिड येतो. इथे आपल्याकडे हिअर वी हॅड ट्रायगोनल प्लेनर, ट्रायगोनल प्लेनर येत होता. म्हणजे काय, तीन बॉन्ड असे एका प्लेन मध्ये असणार आहेत. इथे ट्रायगोनल पिरॅमिड मध्ये काय की एक वरती आहे आणि मग हे असे तीन खाली बॉन्ड बनतात, एक पिरॅमिड बनवतात. ओके, इजिप्तला गेल्याचा फील येणार आहे आपल्याला तिथून. नेक्स्ट इफ यू हॅव फाईव्ह, देन त्या केस मध्ये फोर प्लस वन असेल तर सीसो. फोर प्लस वन असेल तर सीसो. ओके, सीसो ह्यालाच काहीतरी वेगळं नाव पण सांगितलं होतं. एक इफ यू रिमेंबर, काहीतरी एक नाव आपण घेतलं होतं, काय होतं रे ते नाव? फोर प्लस वन साठी सर आठवत नाही. ओके, सो हे बघा, हे एक्झाम मध्ये असं पण येऊ शकतं, दे कॅन से इट इज एज डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल. ओके, दिस इज डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल, म्हणजे टेट्राहेड्रल टाइपच हे इथे जो होता ना त्या टाइपच शेप, पण थोडा डिस्टॉर्ट झालाय तो. ओके, सो फोर प्लस वन साठी सीसॉ ऑर डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल दोन्ही माहित पाहिजे. देन थ्री प्लस टू केलं होतं का आपण? टी शेप. यस, थ्री प्लस टू साठी आपण टी शेप घेतला होता. इफ यू हॅव नाऊ सिक्स, तर सिक्सच्या केस मध्ये अगेन दोन केल्या होत्या, फाईव्ह प्लस वन फोर प्लस टू पिरॅमिड. इट इज स्क्वेअर पिरॅमिड अँड फोर प्लस टू साठी स्क्वेअर प्लेनर. ओके, सो हे आपण शेप स्टडी केले फ्रॉम व्हीएसईपीआर. त्यानंतर आपण स्टडी केलं होतं व्हीबीटी, व्हॅलन्स बॉन्ड थेरी. व्हॅलन्स बॉन्ड थेरीच्या अंडर काय केलं रे? व्हॅलन्स बॉन्ड थेरी काय सांगत होती? हाफ फिल्ड valence orbital of one atom or less. Correct. Half fill valence orbital of one electron will overlap with half fill valence orbital of another electron to form a bond. That was the statement given by valence theory. But tachyamadhun aapalyala asa zala ki according to this theory baka b or b and carbon his reason deta kay he ha ek question ahe, ha favorite question ahe एक्झाम मध्ये विचारलं जाणार की बी कॅन फॉर्म टू, बी कॅन फॉर्म थ्री अँड कार्बन कॅन फॉर्म फोर बॉन्ड. दिस इज द ऍक्च्युअल सिनॅरिओ, बट अकॉर्डिंग टू धिस थेरी, ही जी थेरी सांगते तर त्या थेरीनुसार बी विल फॉर्म झिरो, बी फॉर्म वन अँड कार्बन विल फॉर्म टू बॉन्ड्स. कसं माहितीये का? हे दाखवायचं, त्यांना काढून दाखवायचं. कार्बन बघा, वन एस टू, टू एस टू, टू पी टू, विच शोज की वन एस मध्ये दोन, टू एस मध्ये दोन आणि टू पी मध्ये दोन अनपेअर. सो बेसिकली इथे दोन अनपेअर इलेक्ट्रॉन दिसतात. सो अकॉर्डिंग टू व्हीबीटी दिस विल फॉर्म ओनली टू बॉन्ड. कार्बन विल फॉर्म ओनली टू बॉन्ड, बोरॉन विल फॉर्म वन, बेरिलियम विल फॉर्म झिरो बॉन्ड. बट तसं नाही आहे, ऍक्च्युअल मध्ये आपल्याकडे तसे कंपाऊंड आहेत, से बी एच टू, बी एफ थ्री, सी एच फोर अँड सो ऑन. सो वी हॅव सच कंपाऊंड वेअर दे फॉर्म दिस फॉर्म टू, थ्री ऑर फोर बॉन्ड मोर दॅन वॉट इज एक्सपेक्टेड बाय व्हीबीटी. काय करतात ते, आपले सर्टन इलेमेंट्स फॉर्म बॉन्ड्स मोर दॅन एक्सपेक्टेड बाय व्हीबीटी. आणि मग इथे काय होतं, तर इथून आलं आपल्याकडे कन्सेप्ट ऑफ हायब्रिडायझेशन. काय होती ती कन्सेप्ट हायब्रिडायझेशन मध्ये? व्हॅलेन्स हे सॉरी हायब्रिडाइज ऑर हायब्रिडाइज ऑर्बिटल्स. बट कशा बनतात त्या हायब्रिडाइज ऑर्बिटल? एक्साइटेड स्टेटमेंट. कशामुळे? मिक्सिंग ऑफ व्हॅलेन्स ऑर्बिटल. येस, मिक्सिंग अँड इथे वर्ड दोन युज करायचे, वर्ड रिकास्टिंग. येस करेक्ट, मिक्सिंग अँड रिकास्टिंग. बघा हे छोटे छोटे वर्ड असतात, बट हे जर तुम्ही नीट लिहिलेत ना तर
तर तुम्हाला इझिली मार्क्स मिळून जातात. मग तुम्ही त्याच्या पुढे काय पण लिहा, मिक्सिंग अँड रिकास्टिंग बघितलं ना कोणी ते तुम्हाला मार्क्स देऊन टाकणार, ते पुढचं रीडच नाही करत. कारण हे इम्पॉर्टंट वर्ड आहे. हायब्रिडायझेशन और हायब्रिडाइज ऑर्बिटल कशा बनणार आहेत, बिकॉज ऑफ मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल, ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल्स राईट, हॅव्हिंग हॅव्हिंग सेम एनर्जी, हॅव्हिंग सेम और ऑलमोस्ट सेम एनर्जी, कम्पेरेबल एनर्जी, डिफरंट वर्ड यूज करू शकतो. सो तिथून आपल्याकडे बनतात हायब्रिडाइज ऑर्बिटल, तिथून येतं आपल्याकडे हायब्रिडायझेशन. कोणकोणत्या टाईपचं हायब्रिडायझेशन बघितलं आपण, एसपी एसपी टू एसपी थ्री, एसपी एसपी टू एसपी थ्री, ओके, तीन हायब्रिडायझेशन बघितले होते राईट. कसे आयडेंटिफाय करायचे, तर इथे वन ट्रिपल बॉन्ड और टू डबल बॉन्ड, एसपी टू वन डबल बॉन्ड, एसपी थ्री फोर सिंगल बॉन्ड, फोर सिंगल बॉन्ड. और एसपी टू ला आपण अल्टरनेट असंही म्हणू शकतो की थ्री सिंगल बॉन्ड, थ्री सिंगल बॉन्ड राईट. सो हे होतं आपल्याला व्हीबीटी मध्ये, जिथून आपण पुढे प्रोसीड केलं बिकॉज ऑफ देअर ड्रॉबॅक्स. काय ड्रॉबॅक्स सांगायचे, तर ड्रॉबॅक्स सांगायचे की वन इज फॉर्मेशन ऑफ सम मॉलिक्युल्स, काही मॉलिक्युल्सचं फॉर्मेशन ते व्हीबीटी प्रूव्ह नव्हती करू शकत, प्लस पॅरामॅग्नेटिक नेचर ऑफ ऑक्सिजन. दोनच लक्षात ठेवा, छानपैकी मार्क्स मिळून जाते. देन एमओटी, वी स्टार्टेड विथ एमओटी, की जिथे आपण स्टडी केलं मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी, फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स, आणि मग त्याच्या अंडर काही कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी केल्या होत्या. सात आठ पॉईंट्स लिहून घेतले असतील, होपफुली असतील तुमच्या नोटबुकमध्ये प्रत्येकाच्या. सो सगळे तर काही रिवाइज नाही बोलत नाही बसणार, वेळ त्याच्यातच निघून जाईल. क्विकली एखाद दुसरा बोलू. इनिशियल फर्स्ट पॉइंट काय होता आपला, एमओ मॉलिक्युलर ऑर्बिटल कशा बनतात, दोन ऍटॉमिक ऑर्बिटल मिक्स, करेक्ट, टू एओज आर गोइंग टू गिव्ह अस टू एमओज, टू एमओज देणार आहेत. आणि मग त्या कोणत्या देणार आहेत, अँटीबॉन्डिंग, एक असेल अँटीबॉन्डिंग, एक असेल बॉन्डिंग. ओके, बॉन्डिंग विल बी लो एनर्जी, अँटीबॉन्डिंग विल बी हाय एनर्जी. त्यानंतर त्यातलं जे फिलिंग वगैरे आहे ते सगळं बाय अबव प्रिन्सिपल, अबव प्रिन्सिपल इन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, सो हे एवढं सगळं बघितलं होतं. त्यानंतर आपण स्टडी केलं होतं अबाउट द बॉन्ड ऑर्डर. व्हॉट इज बॉन्ड ऑर्डर, बॉन्डिंग नंबर, बॉन्ड ऑर्डर नंबर ऑफ बॉन्ड्स, नंबर, करेक्ट. हा, आता कोणत्याही फॉर्म्युला पण सांगत होतो, येस सांग, एन बी मायनस एन ए डिवाइडेड, एन बी मायनस एन ए अपॉन टू, गुड. ओके, सो हे ज्यांना येतोय व्हेरी गुड, नाही येत आहे तर यू नो काय करायचं, जा प्लेलिस्ट आहे गो थ्रू करा, अख्खा चॅप्टर परत बघा. ओके, येस, बॉन्ड ऑर्डर बघितली. देन अजून एक इथे बघितलं होतं अबाउट मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, सो ते कसं आयडेंटिफाय करायचं, नो अनपेरिंग, डाय और पॅरा. डाय कधी असणार आहे की जेव्हा देर इज नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, अँड व्हेअर हिअर यू विल हॅव पेअर्ड अनपेअर्ड, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. इथे असं नाही म्हणायचं नो पेअर्ड इलेक्ट्रॉन, इथे म्हणायचं की अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर असेल तर पॅरामॅग्नेटिक, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसेल तर ते डायमॅग्नेटिक. ओके, राईट. सो बघा, हे जे काही आतापर्यंत झालं, मला आवाज फक्त तीन जणांचे आले, दोन मुलं आणि एक मुलगी, दॅट्स इट. बाकीचे जे कोणी आहेत प्रेझेंट, आय डोंट नो तुम्ही काय करताय, तुम्हाला किती येत आहे त्यातलं. काल बरेच जण म्हटले होते तसं आठ नऊ वगैरे काही 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 सांगितलं होतं. सो बघा, ह्याच्यावरून तुम्ही आता डिसाईड करा. ऍट द एंड ऑफ आजच्या लेक्चरच्या पण एंडला आपण परत एकदा विचारू की किती तुम्हाला समजलं. सो आत्ता जे काही विचारलं त्यातलं तुम्हाला, आता काही जण प्रत्येकाला माईक ऑन करणं पॉसिबल नाही म्हणत असेल की ते उगीच खूप जास्त गोंधळ पण होईल सगळ्यांनीच माईक ऑन केला तर, बट स्टील फ्रॉम धिस यू नो तुम्हाला किती येत आहे, त्या बेसिसवर तुम्ही ठरवा की तुम्हाला किती जमतोय चॅप्टर. ठीक आहे, जे काही होते लेट से कन्सिडर करा की ह्याच्यात मे बी एक 20 क्वेश्चन झाले असतील आता. सो इफ आउट ऑफ धोज 20 यू नो मोअर दॅन 15 देन गुड, इफ यू नो लेस दॅन दॅट देन नाही, तुमचा चॅप्टर हा झालेला नाहीये. ओके, चला तर वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द पॅरामीटर्स ऑफ कोवॅलेंट बॉन्ड. असा एक पॉईंट आहे तुमच्याकडे जो की काही जास्त उपयोगाचा नाहीये. सो पॅरामीटर्स ऑफ कोवॅलेंट बॉन्ड जे की तुम्हाला अंडरस्टँड होणार आहे. फर्स्ट आहे त्याच्यामध्ये
bond angle. You understand what you mean by bond angle? What will be bond angle? Bonds मधला two bonds मधला angle, right? Two bonds मधला angle. आणि bonds जो बनतात like आतापर्यंत आपण study केले bonds, तर ते bond कसे बनतात रे? Covalent bond कसा बनतोय? Sharing of electron. Yes, sharing of electron ही जुनी definition झाली, but आतापर्यंत आपण काय बघतोय इथे? Overlap होतोय ना, कशाचा overlap होतोय? हाफ फिल ऑर्बिटल्स, येस. और एमओटी पण जर बघितलं तर त्याच्यामध्ये देर इज अ धिस वर्ड विच इज ऑर्बिटल्स, राईट? सो जेव्हा आपण बॉन्ड म्हणतोय, वेन आय एम गोइंग टू से अ बॉन्ड, तर हा बॉन्ड कुठून येणार आहे? तर बॉन्ड येणार आहे बिकॉज ऑफ ऑर्बिटल्स. मग काही म्हणजे आपण बीबीटी मध्ये बघितलं की ते ऍटॉमिक ऑर्बिटल्स आहेत, एमओटी मध्ये बघितलं की त्या मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहेत, बट देर आर धिस ऑर्बिटल्स. त्या ऑर्बिटल्स मध्ये असलेले इलेक्ट्रॉन देतात आपल्याला बॉन्ड. सो हा बॉन्ड अँगल जो असणार आहे तो कोणामध्ये असणार आहे? तर इट विल बी बिटवीन टू बॉन्ड्स ऑफ पर्टिक्युलर ऍटम, येस. ऑर एल्स वी कॅन इन अनदर वर्ड वी कॅन से द अँगल बिटवीन द ऑर्बिटल्स, अँगल बिटवीन ऑर्बिटल्स होल्डिंग द बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, ऑर्बिटल्स हॅविंग ऑर होल्डिंग the bonding electrons. अरे ज्याच्या इलेक्ट्रॉन्स तर ऑर्बिटल्स मध्येच असणार आहेत, प्रत्येक ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन असणार आहेत, ठीक आहे, बट कोणते इलेक्ट्रॉन? तर बॉन्डिंग वाले इलेक्ट्रॉन. अशा ऑर्बिटल्स की ज्याच्यामध्ये बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजेच काय? तर ते बॉन्ड्स आहेत, म्हणजेच ते बॉन्ड्स आहेत. तर त्याला काय म्हणणार आहे आपण? दिस विल बी टर्म ऍज बॉन्ड अँगल, जे की ऑलरेडी आपण बघितलं होतं VACPR मध्ये की कोणामध्ये किती अँगल बनतो, कसा अँगल बनतो. जर लिनियर असेल तर काय बनणार आहे अँगल? इफ इट इज अ लिनियर मॉलिक्युल 180. इफ इट इज अ टेट्राहेड्रल मॉलिक्युल 109.6. व्हेरी गुड, 109.8. येस, यू कॅन टेक ऍज अ 5 or 6, काहीही घेऊ शकता. तो 28 मिनिट आहे, 28 मिनिट म्हणजे अप्रॉक्सिमेटली अर्ध, हाफ. सो 109.5 degree असं समजू शकतो. ओके, टेट्राहेड्रल साठी लेट से टेट्राहेड्रल मध्ये आपल्याकडे अमोनिया मॉलिक्युल आहे. ओके, हा एक क्वेश्चन होता मी कुठे बघितला होता, अमोनिया मॉलिक्युल काय असेल रे बॉन्ड अँगल? बघा आता टेट्राहेड्रल जॉमेट्री वाले आपल्याकडे चार मॉलिक्युल, मी तीन मॉलिक्युल देतो, CH4, NH3 अँड H2O. किंवा सर H2O तर बेंट आहे, NH3 तर ट्रायगोनल पिरामिडल आहे. But what I am saying, a geometry, not a shape. And she is a geometry which are me, so the geometry pratyekachi tetrahedral is enar hai. Ka karan ithe baga, nitrogen, there is one lone pair. Oxygen, there are two lone pair. So total baga, carbon kare char bond ahet manje, carbon kare char bonding pair hai. NH3 madhe, 3 bonding pair plus 1 lone pair hai. Ani H2O cha oxygen kare 2 bonding pair प्लस 2 लोन पेअर आहे, येस ऑर नो? बघा हे बॉन्डिंग पेअर म्हणजे किती बॉन्ड्स आहेत ते, आणि लोन पेअर म्हणजे किती लोन, हे डोक्यावरती किती डॉट दिसतात ना ते. सो जर ओव्हरऑल बघितलं तर प्रत्येकाकडे 4 इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत की नाही? 4 इलेक्ट्रॉन पेअर्स, येस ऑर नो? येस येस, 4 इलेक्ट्रॉनचे पेअर नाही, 4 इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत आपल्याकडे, राईट? सो जॉमेट्री वाईज बघितलं तर ते प्रत्येक जण टेट्रा हेड्रलच असणार आहे, बट प्रत्येकाचा अँगल 109 च येईल का रे? 109. काय म्हणतो, काय वाटतं तुम्हाला, प्रत्येकाचा अँगल सेम असेल की डिफरंट? बघा मला चॅट बॉक्स मध्ये याचा आन्सर करा की फॉर ऑल धिस अँगल, जो काही अँगल बनणार आहे कोणता अँगल? बघा इथे HCH, इथे HNH असावाला, आणि इथे HOH असावाला. सो व्हॉट यू थिंक, अँगल विल बी सेम ऑर डिफरंट? जे काय वाटते चॅट बॉक्स मध्ये आन्सर करा, सेम ऑर डिफरंट? जो काय अँगल बनेल इन ऑल दिस केसेस, विल दॅट बी सेम ऑर डिफरंट? अख्खे बघा, इनिशियल सांगून टाका फक्त, एस ऑर डी, कशाला अख्खे टाईप करताय? शॉर्टकट मारायची,
ओके आई एम एक्सपेक्टिंग मोर आंसर्स एंड फास्ट आन्सर्स. ठीक आहे, जेवढे जागे आहेत तेवढे तर करताय. तर बघा रे, जे डिफरंट म्हणताय तर ते करेक्ट म्हणताय. आता ते डिफरंट असणार आहेत ते काय असणार आहेत, त्याचं काय रिझन आहे ते मला चॅटबॉक्समध्ये शॉर्ट मध्ये सांगायचंय. अख्खं स्टेटमेंट वगैरे नका सांगू, एक सिम्पल रिझन आहे डिफरंट असण्याचं, करेक्ट आहे की ऑल ऑफ देम विल हॅव डिफरंट अँगल. येस, डिफरंट अँगल बनणार आहे, बट कशामुळे का, त्याचा एकदम शॉर्ट मध्ये जे काही तुम्हाला सांगता येईल, हार्डली 2-3 वर्ड लेटर्स मध्ये सांगायचं. ओके फाईन, ओके येस, करेक्ट गुड. सो बेसिकली हे कशामुळे असणार आहे रे, तर आपण बघितलं होतं की लोन पेअर इंटरॅक्शन विल बी ग्रेटर दॅन लोन पेअर बॉन्ड पेअर दॅन बॉन्ड पेअर बॉन्ड पेअर. हे इंटरॅक्शन म्हणजे काय, रिपल्शन आहे त्यांच्यामधलं, रिपल्शन आहे एकीचे लोन पेअर मध्ये जास्त असणार आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट बघा, पॉसिबल अरेंजमेंट हीच आहे, अशीच आहे पेअर्स अरेंज होण्याची, एक पुढे आला असा आणि एक असा मागे गेला, ठीक आहे अशीच आहे. बट ह्यातल्या दोन लोन पेअर ज्या येणार आहेत ना, आता समजा H2O केसमध्ये दोन लोन पेअर जागा घेणार आहेत, सो त्यांच्यामधला जो अँगल आहे दॅट शुड बी ग्रेटर दॅन धिस अदर अँगल. इथे एक लोन पेअर आहे तर ती एक लोन पेअर सगळ्यांना रिपेअर करणार आहे, आणि बिकॉज ऑफ दॅट आपल्याकडे काय मिळतं, तर CH4 मध्ये वी गेट 109.5, NH3 मध्ये आपल्याला मिळतो 106.8 असं काहीतरी आहे. 107 लक्षात ठेवा, 106.7 or 107 is lakshat thevat tari chalel, ani H2O jo ahe tyachyamade asto aplyakade 104.5 angle. Okay, so tumhi baghu shakta tasa loan pair increase hot challet na, tasa to bond madla hai baka na, ya bond pair hai ki nahi, hi ek bond pair, hi ek bond pair, ya bond pair madla angle decrease hou laglay ka, because loan pair madla increase honar hai, so to increase honar hai to, but obvious bond pair madla डिक्रीज होणार आहे, करेक्ट. ओके, सो दॅट्स अबाउट बॉन्ड अँगल, काही जास्त नाही आहे डिटेलमध्ये इथे, असं जस्ट स्टेटमेंट आहेत. देन सेकंड पॉइंट इज अबाउट बॉन्ड एन्थाल्पी. सेकंड इज बॉन्ड एन्थाल्पी. बघा हे ऑलरेडी झालं होतं एकदा, कोणीतरी डाऊट विचारले होते सो तेव्हा सांगितलं होतं, तरी मी परत एकदा रिपीट करतो. सो बॉन्ड एन्थाल्पी, एन्थाल्पी हा वर्डचा मिनिंग सांगितलं होता, काय होता रे, व्हॉट इज एन्थाल्पी, हीट और एनर्जी. ओके, एनर्जी कन्फ्यूज करतो आपल्याला, हीट पेक्षा एनर्जी असा जनरलाइज वर्ड यूज करू की एन्थाल्पी म्हणजे काय, एनर्जी आहे. सो बॉन्डची एनर्जी, एका बॉन्ड, एक पर्टिक्युलर बॉन्ड आहे आपल्याकडे, फॉर एक्झाम्पल घेऊ आपण H2O, तर H2O मध्ये हा जो बॉन्ड आहे, हा जो एक सिंगल बॉन्ड आहे, हा एक बॉन्ड आहे, त्या पर्टिक्युलर बॉन्डची किती एनर्जी आहे, व्हॉट इज एनर्जी ऑफ दॅट पर्टिक्युलर बॉन्ड. H2 घेतला तर हा H आणि हा H याच्यामध्ये जो बॉन्ड बनणार आहे त्याची किती एनर्जी आहे, हाऊ टू फाइंड दॅट, कशी फाईंड करणार, देर आर ओनली टू वेज टू फाइंड दिस एनर्जी. कसं, तर दोन ऍटम घ्या, ठीक आहे, दोन ऍटम घेतले, ते कंबाईन होत आहेत, कंबाईन होताना त्यांच्यामध्ये किती एनर्जीचा चेंज येतोय, हे कंबाईन जेव्हा होणार आहेत ना, हे ऍटम दोन हे जेव्हा मॉलिक्युल बनवणार आहेत, so when they will come together there will be some loss, some evolution of heat, heat nigun janare tyachatun energy bahar padnare, so that amount of energy loss while formation of bond takes place, that energy, or else second way asa ahe ki ek ha jo bond ahe ha break karnyasathi, to break this bond kiti energy aplyala supply karavi lagte, that's the bond enthalpy. So definition wise, the amount of energy required to break one mole of bond of one type, ata one mole jeva add karto teva ti per mole bond enthalpy zali, theek hai, so ti te just word ahet, tumhala mole vagere meaning ta mahiti ahet, single bond enthalpy hai, single bond break karnyachi, per mole or molar bond enthalpy pan manu shakto ki per mole bond break karnyachi, right, so that will be the amount of energy required to break the one mole, or me one mole skip karto, the required to break the bond of one type present between two atoms,
इन गैशियस स्टेट मॉलिक्यूल. ओके हे जे ब्रेकिंग होतं ना हे आपण गॅस मध्येच कन्सिडर करणार. गॅस म्हणजे एखादा सॉलिड असेल तर सॉलिडला गॅस केल्यानंतर जी एनर्जी लागते. काहींना हा डाऊट असेल की सर हे असंच का, तर तुम्ही आता त्या असंच काचा विचार जास्त नका करू, कारण हा पार्ट आहे थर्मोडायनॅमिक्स. तर तिथे मी तुम्हाला बेटर वेने एक्सप्लेन करू शकतो की व्हाय आय एम सेईंग ओनली गॅशियस स्टेट. आत्तासाठी जस्ट लक्षात ठेवा की गॅशियस स्टेट मधल्या मॉलिक्युल मधला जो बॉन्ड आहे तो ब्रेक करण्यासाठी किती अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाय करावी लागते. दॅट एनर्जी इज माय बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्ड एन्थाल्पी आणि आपण एक दोन डिफरन्स पण सांगितले होते याच्यामध्ये की बॉन्ड एन्थाल्पी जी आहे ना ती युजफुल कुठे असते, टू अंडरस्टँड की एखादा बॉन्ड किती स्ट्रॉंग आहे, और जस्ट टू कम्पेअर द बॉन्ड स्ट्रेंथ. ओके सो बेस्ड ऑन बॉन्ड एन्थाल्पी का व्हॅल्यू आय कॅन आन्सर की एक्झॅक्टली तो बॉन्ड आउट ऑफ टू कोणता बॉन्ड स्ट्रॉंग असेल कोणता बॉन्ड वीक असेल. सो मुअर इज बॉन्ड एन्थाल्पी, ज्याला आपण असं डेल्टा एच बी म्हणू शकतो बॉन्ड एन्थाल्पी. मुअर द बॉन्ड एन्थाल्पी स्ट्रॉंगर विल बी द बॉन्ड. ओके दॅट विल बी द कंडिशन. सो तुम्हाला जर सांगितलं दोन बॉन्ड मधली एन्थाल्पी, से फॉर एक्झाम्पल आपण घेऊ सी एच बॉन्ड अँड एन एच बॉन्ड, लेट्स से सी एच बॉन्ड. ओके सी एच बॉन्डची अप्रॉक्सिमेटली आहे 400 आणि एन एच बॉन्डची आहे अप्रॉक्सिमेटली 390. आणि इफ आय आस्क यू विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रॉंगर, कोणता बॉन्ड स्ट्रॉंगर आहे, काय सांगाल? सी एच राईट. ज्याची व्हॅल्यू जास्त तो स्ट्रॉंगर बॉन्ड, ज्याची व्हॅल्यू कमी तो वीकर बॉन्ड. ओके सो दॅट्स अबाउट बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्ड एन्थाल्पी देन लास्टली वी हॅव समथिंग कॉल्ड एज बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथ लास्टली म्हणजे काय, लास्ट पॉईंट नाहीये, इथून मेन पॉईंट आता चालू होणार आहे. बॉन्ड लेंथ मी कधीपासून म्हणतोय की एका लेक्चरमध्ये संपणार आहे पण ते काही संपतच नाहीये. सो बॉन्ड लेंथ सिम्पली काय असणार आहे, दॅट विल बी द जस्ट इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स. ह्याला काय म्हणू शकतो आपण, इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स. त्याच्या फक्त दोन कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायचे की बॉन्ड लेंथ जी आहे ना, इफ यू वॉन्ट टू कम्पेअर बॉन्ड लेंथ बिटवीन कार्बन अँड कार्बन, ओके कार्बन अँड कार्बन, सो ती इट विल बी प्रपोर्शनल, इन्व्हर्सली प्रपोर्शनल. दॅट बॉन्ड लेंथ विल बी, बॉन्ड लेंथ आपण म्हणू लेंथ विल बी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू मल्टिप्लिसिटी. मल्टिप्लिसिटी म्हणजेच बॉन्ड ऑर्डर. सो बॉन्ड लेंथ जी आहे इट विल बी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. सो इफ यू वॉन्ट टू कम्पेअर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, सो जेवढी बॉन्ड ऑर्डर इन्क्रीज होत जाणार आहे, बॉन्ड मल्टिप्लिसिटी और बॉन्ड ऑर्डर इन्क्रीज होत जाणार आहे, आपली बॉन्ड लेंथ काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. सो इफ वी कम्पेअर धीस थ्री बॉन्ड्स ए बी सी, मला चॅट बॉक्स मध्ये सांगा सगळ्यांनी की आउट ऑफ धीस थ्री हु विल हॅव मॅक्झिमम बॉन्ड लेंथ आउट ऑफ ए बी सी. चॅट बॉक्स मध्ये आन्सर करा फक्त ए बी सी, की आउट ऑफ धीस ए बी सी हु विल हॅव मॅक्झिमम बॉन्ड लेंथ. सो ए, सो इथे रिलेशन काय बनणार आहे, सिंगल बॉन्ड विल हॅव हायएस्ट रेडियस कम्पेअर टू डबल बॉन्ड कम्पेअर टू ट्रिपल बॉन्ड बिटवीन सेम आयटम्स. हा बिटवीन सेम आयटम्स तुम्ही असं कम्पेअर नाही करू शकत, एनएच सिंगल बॉन्डला तुम्ही एन आणि ओ डबल बॉन्डशी नाही कम्पेअर करू शकत. इथे नाही असं नाही कम्पेअर करणार की बाबा हा सिंगल बॉन्ड आणि हा डबल बॉन्ड आहे तर मग आपण केलं कम्पेरिझन, नाही असं नाही चालत. हे कोणासाठी म्हणतोय, फॉर सेम आयटम्स. सेम आयटम जसं की कार्बन कार्बन घेतला मी, और एल्स मी असं कार्बन नायट्रोजन घेतला की कार्बन नायट्रोजन सिंगल बॉन्ड, कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड, कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. इफ आय कम्पेअर धीस देन मी हे सांगू शकतो की बाबा इथे कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड जो आहे त्याची सर्वात कमी असेल, देन कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड अँड देन कार्बन नायट्रोजन सिंगल बॉन्ड. ओके ही असेल इन्क्रीजिंग ऑर्डर, दिस विल बी अवर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड लेंथ. बट मला आता हे कम्पेअर करायचंय, if I want to compare bond length between these two, okay. Bond length मला ह्याच्यातली compare करायची की जिथे एक ऐटम सेम आहे दुसरा ऐटम डिफरंट आहे तर कसं कम्पेअर करणार, तर सिम्पली कम्पेअर करायचं बेस्ड ऑन देअर साईज. ओके बेस्ड ऑन द साईज. सो लेट्स से आपल्याला कम्पेअर करायचं कार्बन हायड्रोजन
आणि कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड, ठीक आहे, कार्बन हायड्रोजन कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड, ऑर एल्स आपण एकाच पिरियड मधले वगैरे घेऊ, ते अंडरस्टँड करणं सोपं जाईल. सो कार्बन हायड्रोजन आणि कार्बन सल्फर असं म्हणतो, ऑक्सिजन सल्फर एकाच ग्रुपमध्ये येतात. सो त्यातला जर डबल बॉन्ड कम्पेअर करायचं तर मी काय करेन, आय विल जस्ट कम्पेअर द साईज. सो जेवढा जास्त साईज, जेवढा ऍटमचा जास्त साईज, तेवढी जास्त काय असणार आहे, तेवढी जास्त आपली लेंथ बनणार आहे. ओके, सो इथे आपल्याकडे सल्फर आहे, ऑक्सिजन आहे. इफ आय सी ऑक्सिजनच्या खाली येतो सल्फर, सो जसे तुम्ही ग्रुपमध्ये खाली जाताना तशी काय होते तर तुमची साईज इन्क्रीज होते. सो इफ यू कम्पेअर धीस टू बॉन्ड्स, कोणाची बॉन्ड लेंथ जास्त असेल, सी एस. सो कार्बन सल्फर विल हॅव मोअर बॉन्ड लेंथ दॅन कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. ओके, आता ह्याचा यूज कुठे होतो, तर ह्याचा यूज जो आहे ना तो होतो आपल्याला एनर्जी फाईंड करण्यासाठी, स्ट्रेंथ फाईंड करण्यासाठी. तर आपल्याला इथून स्ट्रेंथ पण समजते. ओके, जेवढी बॉन्ड लेंथ डिक्रीज होत जाते ना, बॉन्ड लेंथ जशी डिक्रीज होणार आहे, बॉन्ड लेंथ विल डिक्रीज, युअर स्ट्रेंथ विल इन्क्रीज. बॉन्ड स्ट्रेंथ इज गोइंग टू इन्क्रीज, बॉन्ड स्ट्रेंथ इज गोइंग टू इन्क्रीज. त्याचं एक सिंपल स्टेटमेंट आपण असं बनवू शकतो, ऍज बॉन्ड ऑर्डर इन्क्रीजेस, रिलेशन असं करू की बॉन्ड ऑर्डर विल बी प्रपोर्शनल टू बॉन्ड इन्थाल्पी, जेवढी ऑर्डर इन्क्रीज होणार तेवढी बॉन्ड इन्थाल्पी वाढणार, जास्त एनर्जी सप्लाय करावी लागणार. अँड इट विल बी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू बॉन्ड लेंथ ऑर इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेंथ. सो हे फायनल जे काही आतापर्यंत बडबड केली त्याचं अंडरस्टँडिंग लिहून घ्या पटकन. होपफुली लिहून झालं असं. सो सर याच्यात बॉन्ड लेंथ इन्क्रीज झाली तर म्हणजे सगळे डिक्रीज होणार ना? येस, बॉन्ड लेंथ इन्क्रीज झाली तर मग बाकी सगळे डिक्रीज होणार. पण मग ते अगेन डिपेंड करतं काय की बॉन्ड लेंथ इन्क्रीज कशी होणार आहे, आता त्याच्यावर पण मॅटर करतं. सो असं देताना आपण रिलेशन देऊ शकतो, जनरल रिलेशन सांगतोय मी, जनरल अंडरस्टँडिंगचं, पण अगेन खूप सारे एक्सेप्शन बनतात पण याच्यामध्ये. बट ठीक आहे, आत्तासाठी तेवढं चालून जाऊ शकतो. येस, ऑलराइट. सो विल टॉक नाउ, विल टॉक अबाउट द पोलॅरिटी ऑफ कोवॅलेंट बॉन्ड्स. बेसिकली इथे पण आपण एक थेरॉटिकलच पॉइंट आहे, दोन पॉइंट आहेत, एक आहे पोलॅरिटी ऑफ कोवॅलेंट बॉन्ड, एक आहे पोलॅरिटी ऑफ आयनिक बॉन्ड. कोवॅलेंट बॉन्ड बघा, हे ऑलरेडी स्टेट्स ऑफ मॅटर मी सगळ्यांना शिकवलं आहे. इथे असं कोणीच नसेल की ज्यांना स्टेट्स ऑफ मॅटर शिकवलं नाहीये. सो त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं समथिंग कॉल्ड ॲज डायपोल डायपोल इंटरॅक्शन. सो आपण एक डायपोलची कन्सेप्ट तिथे खूप जास्त डिटेलमध्ये लर्न केली होती, छान पैकी, खूप जास्त डिटेलमध्ये म्हणजे रिक्वायर्ड अमाऊंटमध्ये स्टडी केला होता. डायपोल लक्षात आहे का रे प्रत्येकाचं, व्हॉट इज मीन बाय डायपोल? येस, तर सांगा बरं मला डायपोल काय असतो, एक जनरल आयडिया. टेम्पररी चार्ज सर. टेम्पररी चार्ज फॉर्मेशन कशामुळे होतं ते टेम्पररी चार्ज फॉर्मेशन? इंटरॅक्शन. बिकॉज ऑफ इंटरॅक्शन. इंटरॅक्शन नो नो एक्झॅक्टली कोणत्या टाईपचं इंटरॅक्शन म्हणतो? इंटरॅक्शन तर नंतर होतं. पार्शियल चार्ज आहे, पार्शियल चार्ज डेव्हलपमेंट होते. बट द क्वेश्चन इज की ती पार्शियल चार्ज डेव्हलपमेंट कशामुळे होते? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीमुळे. करेक्ट सोनाली, की देर इज डिफरन्स ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. देर इज डिफरन्स ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. नाउ व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सर? जेवढे आहे पुल करायची त्याची पुलिंग कॅपॅसिटी, अबिलिटी ऑफ ऍटम टू
अट्रैक्ट इलेक्ट्रॉन इन अ मॉलिक्यूल और इन अ ऑफ शेयर पेयर पण म्हणतो आपण, बट जनरलाइज द स्टेटमेंट केलं मी त्याला अजून जरा, तर असं म्हणू शकतो एबिलिटी ऑफ पर्टिक्युलर इलेमेंट और ऍटम टू अट्रैक्ट इलेक्ट्रॉन इन अ मॉलिक्यूल, मॉलिक्यूल मधले इलेक्ट्रॉन अट्रैक्ट करायची कॅपॅसिटी. नाउ बिकॉज ऑफ दॅट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स, बिकॉज ऑफ दॅट डिफरन्स आपल्याला काय मिळतो, कोवॅलंट बॉन्ड मध्ये पार्शियल चार्ज डेव्हलपमेंट मिळते, राईट. सो आता इथे एक अंडरस्टँड करा की ऑन द बेसिस ऑफ दिस डेल्टा ई एन आपल्याकडे तीन टाईप बनतात बॉन्डचे. बॉन्डचे तीन टाईप कसे बनतात, समजा तुमचा जो डेल्टा ई एन आहे, इफ डेल्टा ई एन इज लेस दॅन 0.4, इफ इट इज लेस दॅन 0.4 तर त्या बॉन्डला आपण म्हणतो कोवॅलंट बॉन्ड, तो बनतो माझा कोवॅलंट बॉन्ड. इफ दॅट डिफरन्स इज ग्रेटर दॅन 1.7, ग्रेटर दॅन 1.7 त्या केसमध्ये तो बॉन्ड मी म्हणतो इट इज अ आयोनिक बॉन्ड, आयोनिक बँड बॉन्ड. वेअर ॲज इफ दॅट डिफरन्स इज बिटवीन 0.4 अँड 1.7 तर त्या केसमध्ये त्याला आपण म्हणतो कोवॅलंट बॉन्डच असतो, बट तो कसा असतो तर तो असतो आपला पोलर कोवॅलंट बॉन्ड, ज्याच्यामध्ये पार्शियल चार्ज डेव्हलपमेंट असणार आहे, आणि बिकॉज ऑफ दॅट पार्शियल चार्ज डेव्हलपमेंट तो जो काही मॉलिक्यूल बनतो आपण त्याला काय म्हणतो, तर वी कॉल इट ॲज अ डायपोल, डायपोल, राईट. ओके, सो आता बघा डायपोल बनला त्याच्यामुळे तो मॉलिक्यूल काय बनणार आहे, मॉलिक्यूल तर पोलर बनणार आहे, येस, बट पोलर मॉलिक्यूल ऑल द टाइम तो इंडिकेट हे नाही करणार आहे की तो एक्झॅक्टली ऍज अ पोलरच वर्क करेल. तुम्ही म्हणता काय म्हणता एक्झॅक्टली ऍज अ पोलरच वर्क करेल म्हणजे काय, तर बघा ओव्हरऑल मॉलिक्यूलला जेव्हा आपण कन्सिडर करतो, ओव्हरऑल जेव्हा ऍज अ मॉलिक्यूल मी कन्सिडर करणार आहे, तेव्हा मला इंडिव्हिज्युअल बॉन्डची पोलॅरिटी घेऊन नाही चालत, इंडिव्हिज्युअल बॉन्डची पोलॅरिटी नाही चालणार, इंडिव्हिज्युअल बॉन्डची पोलॅरिटी घेऊन कशी चालेल ना, तिथे बॉन्ड पुरतं लिमिटेड आहे. तर मला काय घ्यावं लागेल, तर मला काय बघावं लागेल, तर नेट पोलॅरिटी काय आहे, करेक्ट. मॉलिक्युलचा जेव्हा विचार करतोय, मॉलिक्युल ऍज अ होल जेव्हा आपण कन्सिडर करणार आहे, एखादी मे बी रिएक्शन बघायची आहे, असं समजू आपल्याला एखादी रिएक्शन बघायची आहे की त्या पर्टिक्युलर दोन मॉलिक्युल मध्ये रिएक्शन होईल की नाही होईल ते बघायचंय, तर त्यासाठी त्यांचं नेचर सेम असायला लागतं. मग ते मॉलिक्युल ऍज अ होल तो कसा आहे, तर ते अंडरस्टँड कसं करू शकतो आपण, बाय अंडरस्टँडिंग द नेट पोलॅरिटी. नेट पोलॅरिटी म्हणजे काय, हे जे काही इंडिव्हिज्युअल बॉन्ड्स आहेत त्या इंडिव्हिज्युअल बॉन्डशी जी काही पोलॅरिटी और जे काही डायपोल जनरेशन होणार आहे, पोलर नेचर बनणार आहे, त्याची ऍडिशन, दॅट विल बी माय क्लास. मग नको करू, काही प्रॉब्लेम नाही, तसा कंपल्सरी नाही आहे. ठीक आहे, येस, चला लास्टला बोलू आपण याच्यावर. सो जे काही मॉलिक्युल बद्दल बोलतो, ऍज अ मॉलिक्युलचा ऍज अ होल आपल्याला जर स्टडी करायचंय, तर व्हॉट आय हॅव टू से, व्हॉट आय हॅव टू कन्सिडर इज आय हॅव टू कन्सिडर द नेट पोलॅरिटी. आणि ही जी नेट पोलॅरिटी आहे ना, त्या नेट पोलॅरिटीला आपण म्हणतो डायपोल मोमेंट. दिस नेट पोलॅरिटी इज डायपोल मोमेंट. ओके, बघा डायपोल मोमेंटची तुम्हाला डेफिनेशन सिंपल आहे. और हाऊ टू फाइंड डायपोल मोमेंट, डायपोल मोमेंट इंडिकेट करण्याचं नोटेशन असतं म्यू. आणि ती फाइंड कशी करतो आपण, तर फाइंड करण्यासाठी सिम्पली यू जस्ट हॅव टू टेक द चार्ज, जो काही चार्ज जनरेट होणार आहे दॅट चार्ज मल्टीप्लाय बाय डिस्टन्स सेपरेटिंग दॅट चार्ज. जे काही चार्ज डेव्हलपमेंट होते दॅट चार्ज का मॅग्नेट्यूड घेणार आपण. बघा चार्ज डेव्हलपमेंट होणार आहे, आपण एच एफ मॉलिक्युल घेतला, एच एफ मॉलिक्युल, तर वी नो इथे आपल्याकडे पॉझिटिव्ह डेल्टा पॉझिटिव्ह होईल, इथे डेल्टा निगेटिव्ह होईल. सो ह्यांचं साईन डिफरंट आहे, साईन डिफरंट आहे, बट त्याचं एक मॅग्नेट्यूड जे आहे ते सेमच असणार आहे, करेक्ट, मॅग्नेट्यूड सेमच असणार आहे. सो जस्ट टेकिंग दॅट मॅग्नेट्यूड ऑफ दॅट चार्ज मल्टीप्लाइड बाय धिस डिस्टन्स सेपरेटिंग धिस चार्ज, जे काही चार्ज आहेत त्यांचं सेपरेशनचं डिस्टन्स, इफ आय डू धिस देन आय गेट द डायपोल मोमेंट. ओके, ज्याचं युनिट बनतं आपल्याकडे डी बाय, कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज द युनिट डी बाय.
सर ह्याचे कॅल्क्युलेशनचे क्वेश्चन येणार आहेत का? तर जनरली आतापर्यंत तरी कधी कॅल्क्युलेशनचा क्वेश्चन आला नाहीये, सो आय डोंट एक्सपेक्ट की ह्याच्या पुढे पण काही कॅल्क्युलेशनचा क्वेश्चन येईल, बट स्टील लक्षात ठेवणं चांगलं असतं. 3.33 × 10⁻³⁴ cm, आता हे लक्षात ठेवा, हे खूप छान इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन बनू शकतो एमसीक्यू साठी. तुमच्या लेवलला इथे कॅल्क्युलेशन खूप कमी आहे, सो तुमच्या लेवलला ते असंच होऊ शकतं. ओके, की दे विल आस्क यू फॉर द डायपोल युनिट ऑफ डायपोल मोमेंट, दॅट्स इट, एवढंच. त्याच्यापेक्षा जास्त काही इथून क्वेश्चन बनणार नाहीये. आता ते कॅल्क्युलेट कसं होतं, तर ह्याच्यापेक्षा मेन क्वेश्चन कसा बनतो, की एक जनरलाइज क्वेश्चन हा असतो की बॉन्ड पोलर आहे बट ऍज अ होल मॉलिक्युल पोलर असेल का, विल मॉलिक्युल विल हॅव अ डायपोल मोमेंट, नेट डायपोल मोमेंट काय बनणार आहे. तर त्यासाठी आपल्याला थोडं फार कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे, थोडीफार वेक्टर ऍडिशनची अंडरस्टँडिंग असली पाहिजे. हे ऑलरेडी तुम्ही शिकल्यात का फिजिक्स मध्ये वेक्टर ऍडिशन? झालंय का वेक्टर ऍडिशन? येस येस, वेक्टर ऍडिशन तुम्ही जर शिकला असेल तर एकदम सोपं बनून जात. बघा, आता ह्याच्यात आपल्याला जर ऍडिशन करायची आहे, लेट्स से वी हॅव अ पर्टिक्युलर लिनियर मॉलिक्युल, एखादा लिनियर मॉलिक्युल आहे, ठीक आहे. सो वी विल टेक एक्झाम्पल ऍज मे बी बी एफ टू. सो वी नो ह्याची जॉमेट्री जी बनणार आहे, बेरिलियम विल फॉर्म सच मॉलिक्युल. जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कम्पेअर केली तर वी नो की फ्लोरिन काय असणार आहे, फ्लोरिन काय असणार आहे, विल हॅव अ मोअर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कम्पेअर टू बेरिलियम. सो चार्ज डेव्हलपमेंट जर बघितली तर इलेक्ट्रॉनची डिस्प्लेसमेंट कुठे होईल रे? फ्लोरिन कडे. फ्लोरिन कडे. ओके, सो आपण ती जी इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट आहे ना ही अशी दाखवू शकतो का ह्या ऍडोने? येस येस. सो ह्या ऍडो वरती बघा, फक्त मी इथे असं एक लाईन देतो, ही अशी एक लाईन मेन्शन करतो. हा काय झालं माहितीये का, हे झालं माझं मॉलिक्युल मध्ये डायपोल मोमेंट इंडिकेट करण्याचं नोटेशन. ओके, दिस इज माय डायपोल मोमेंट इंडिकेशन का नोटेशन, हे नोटेशन आहे, अशा वेने आपण डिनोट करू शकतो. सेम वे इकडे पण तसंच होईल, इकडे पण तसंच होईल. बघा, ही आहे आपली डिरेक्शनल प्रॉपर्टी, दॅट्स वाय आय सेड की वेक्टर ऍडिशन का पाहिजे, कारण एक पर्टिक्युलर डिरेक्शन असणार आहे की नाही, त्याला असं कुठे पण नाही जाणार आहे, ते पर्टिक्युलर त्याला एक फ्लो असणार आहे, डिरेक्शन असणार आहे. सो आता ह्याची जर मला नेट ऍडिशन करायची आहे, बघा एक वेक्टर तुमचा ह्या डिरेक्शन मध्ये आहे, एक वेक्टर सेकंड वेक्टर एक्झॅक्टली त्या पॉइंट पासून अपोजिट डिरेक्शन मध्ये आहे विथ द सेम अमाऊंट, काय होईल रे नेट डायपोल काय बनेल? झिरो. झिरो, राईट. सो जनरली फॉर लिनियर मॉलिक्युल तुम्हाला डायपोल मोमेंट काय मिळणार आहे, यू आर गोइंग टू गेट झिरो. कधीच्या केसमध्ये कधीही बनणार आहे हे असं की जेव्हा इकडचा आयटम आणि इकडचा आयटम सेम आहे, बट हाच मॉलिक्युल मी थोडा चेंज केला. बघा, बी एच एफ घेतला हा मॉलिक्युल, व्हॉट यू थिंक? आता ह्या केसमध्ये येस असंच असेल, इकडे पण सेमच असणार आहे, बट जेवढा हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन पूल असेल तेवढा सेम फ्लोरिनचा असेल का, किंवा फ्लोरिनचा जेवढा आहे तेवढा हायड्रोजनचा असेल का? नाही. इफ यू कम्पेअर, तर इकडचा जो डायपोल आहे टुवर्ड्स लेफ्ट साईड, टुवर्ड्स फ्लोरिन का साईड, विल बी ग्रेटर दॅन टुवर्ड्स हायड्रोजन का साईड. सो ह्या केसमध्ये काय येईल, ह्या केसमध्ये वी विल हॅव सम नेट डायपोल मोमेंट, नेट न्यू काहीतरी जनरेट होणार आहे विच विल बी नॉन झिरो, राईट? हो की नाही? ओके, सो आता बघा, आपल्याला हे जर कम्पेअर करायचंय, इफ आय वॉन्ट टू कम्पेअर धिस, तर कम्पेअर करणं एकदम सोपं आहे. बघा, जनरली जी नेट डायपोल मोमेंट असते ना, ती टुवर्ड्स लोन पेअर मॅक्झिमम असणार आहे. टुवर्ड्स लोन पेअर इट विल बी मॅक्झिमम, अँड देन इफ यू आर कम्पेअरिंग टू इलेमेंट्स, जसं की इथे बघा मी कम्पेअर केलं टू इलेमेंट्स, त्याच्यामध्ये जास्त कोणत्या साईडला असणार आहे? द वन हॅव्हिंग मोर इलेक्ट्रॉन, हॅव्हिंग मोअर इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी, मोअर इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी. सो ज्याची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी जास्त असेल, वन हॅव्हिंग मोअर इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी विल हॅव मोअर डायपोल मोमेंट, त्याच्या डिरेक्शन मध्ये डायपोल मोमेंट काय बनणार आहे, तर जास्त बनणार आहे. समजतंय आतापर्यंत? येस.
Yes. Okay. Let's say we have BF3 molecule. Okay, hey, a last example you have concept. BF3 molecule. Sorry. With this 120 degree angle. या केस मध्ये फ्लोरीन ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज ग्रेटर दॅन बोरॉन हे माहिती आपल्याला. सो कन्सिडरिंग दॅट बघा, कॅल्क्युलेट करून ट्राय करा की नेट डायपोल मोमेंट किती यायला पाहिजे. म्हणजे किती यायला पाहिजे म्हणजे अमाऊंट नाही सांगायचे तुम्हाला, झिरो और नॉन झिरो एवढंच सांगायचं. नॉन झिरो. ओके, सगळ्यांना तेच वाटतंय का? नॉन झिरो. बघा आता तुमच्याकडे हा एक वेक्टर आहे इन दिस डिरेक्शन, यू हॅव वन मोर वेक्टर इन दिस डिरेक्शन अँड अनदर वेक्टर इन दिस डिरेक्शन हॅविंग 120 डिग्री अँगल. सर जी आला ह्या दोघांचं, ह्या दोघांचा हा आणि हा, किंवा लेट से हा आणि हा, कोणता पण घ्या, सगळ्यांमध्ये 120 अँगल आहे. सो लेट से मला ह्या दोघांचा डायपोल फाईंड करायचा आहे, काय करावं लागेल? कसा फाईंड करतो आपण अशा केसमध्ये? ट्रायंगल लॉ हा असा असतो ना, ट्रायंगल लॉ हा असा असतो. ह्या केसमध्ये नेट डायपोल फ्रॉम धिस पॉइंट टिल धिस पॉइंट हा बनेल. पण मायाकडे वेक्टर आता बघा हे असे, त्या केसमध्ये आपण काय करतो? अरे असं करतो का की ह्याचा एक्झॅक्टली पॅरलल हा जो आहे ना, हा बघा, ह्याचा एक्झॅक्टली पॅरलल आपण इथे ड्रॉ करतो. पॅरलेलोग्रॅम लॉ. पॅरलेलोग्रॅम लॉ राईट. सो एक्झॅक्टली आपण पॅरलल लाईन इथे ड्रॉ करतो. आता बघा ह्यातला अँगल 120 आहे, ह्यातला अँगल काय बनेल? सेम. इथला अँगल 120 आहे, इथला अँगल काय बनेल? अरे मला हे शिकवा लागत 16. अरे हे बघा, हे असं असतं, दोन पॅरलल लाईनला इंटरसेक्ट करणारी एक लाईन आहे. धिस अँगल प्लस धिस अँगल, दोघांची ऍडिशन 180 असते. धिस अँगल प्लस धिस अँगल विल बी 180. सो हा जर 120 आहे, हा अँगल काय बनणार आहे आपला? 60 बनेल. करेक्ट. नाव बघा, तुमच्याकडे हा एक वेक्टर आहे, सेम साईजचा तुमचा हा वेक्टर आहे. ओके, सेम साईजचा तुमचा हा वेक्टर आहे आणि हा अँगल जो आहे तो 60 आहे. आता ह्याचा रिझल्टंट जो आहे ना, रिझल्टंट जो आहे ना, तो हा असा असेल ना, असा असेल. आणि अकॉर्डिंग टू ते कोणतं थेरम आहे, साईड अँगल, साईड थेरम नुसार हा ट्रायंगल कोणता बनतो? इजंट इट अ इक्विलॅटरल ट्रायंगल? दोन साईड सेम आणि त्या दोघांमधला अँगल 60 degree, तर त्या केसमध्ये काय बनतं? दोन साईड सेम असल्यावर हे अँगल आणि हा अँगल पण सेम आला पाहिजे, जो की बट ऑब्व्हियस तो 60 degree बनणार आहे. सो हा ही साईड काय बनेल त्यांचा? रिझल्टंट वेक्टर कितीचा बनेल? अरे हा एक वेक्टर, त्याच्या एक्झॅक्टली तुमच्याकडे हा एक वेक्टर आहे, ओके, विथ अँगल 60 degree. आता यांचा रिझल्टंट वेक्टर तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. रिझल्टंट वेक्टर असा ड्रॉ कराल, राईट. नाव ही साईड आणि ही साईड सेम आहे, विच इंडिकेट की हा अँगल आणि हा अँगल पण सेम असणार आहे. सो बट ऑब्व्हियस ते 60 बनणार आहेत, कारण 120 रिमेनिंग ऍडिशन आहे. आय डोंट थिंक मला ते आता एक्सप्लेन करावं लागेल तुम्हाला. सो हा अँगल 60 झाला, हा पण अँगल 60 झाला, विच इंडिकेट्स की तो इक्विलॅटरल अँगल झाला. सो काय झालं रे बेसिकली, की जो रिझल्टंट वेक्टर येतोय आपला, रिझल्टंट वेक्टर तो कसा येणार आहे? हा रिझल्टंट वेक्टर असा येईल का विथ अ सेम मॅग्नेट्यूड? राईट, रिझल्टंट वेक्टर काय असणार आहे? विथ अ सेम मॅग्नेट्यूड, राईट. सो बेसिकली लिनियर सारखंच झालं ना, लिनियर मध्ये पण हे असंच होतं, असंच होतं एक्झॅक्टली 180 degree. इथे पण सेम होणार आहे, 120 प्लस हा इथला 60, 180 degree. सो काय झाले रे, नेट डायपोल मोमेंट इथे पण काय येणार आहे आपल्याकडे? झिरो. नेट डायपोल मोमेंट विल बी झिरो. ओके, जे की सेम तुम्ही इवन यू कॅन ऑब्झर्व इट इन CH4. बघा आता CH4 चं एक्सप्लेन करणं आहे ना, थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल मला इथे, कारण कन्सिडरिंग द 3 dimensions. But for even for CH4, this net dipole moment will be zero. CH4 आहे आपला tetrahedral. तर आता मी CH4 सारखा सेम ज्योमेट्री मध्ये जर NH3 घेतला, तर त्या केस मध्ये तुम्हाला काय वाटतं रे, म्यू विल बी झिरो और नॉन झिरो?
न्यू झिरो और नॉन झिरो बघा जे काय वाटतं ना चार बॉक्स मध्ये आन्सर करा ए एंड बी. ओके तर झिरो का सांगतायत कन्सिडरिंग धिस राईट टेट्राहेड्रल ज्योमेट्री आहे तो झिरो आलाय. बट बरे इथे बघा रे काय होत आहे की इथले जे ऍटम्स आहेत ना हे सगळे हे काय आहेत सगळे सेम आहेत. वेर इथे जर बघितलं ना एनएसपी मध्ये तर एनएसपी मध्ये काय आहे रे हे असं आहे ना एच 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 आणि वेळात इथे काय आपल्याकडे एक लोन पेअर असणार आहे. मी आता इथेच सांगितलं ना की जे नेट डायपोल आहे और डायपोल जो आहे ना तो टुवर्ड्स लोन पेअर मॅक्झिमम असतो कम्पेअर टू एनी ऍटम कम्पेअर टू एनी ऍटम. सो आता ह्या तिघांचा बघा इथे एक्झॅक्टली हा कॅन्सल आउट होण्याचा ते जर दाखवता आलं असतं तर बेटर झालं असतं. बट ह्या तिघांचा जो कॅन्सल आउट होणार आहे ना फॅक्टर तो एक्झॅक्टली हा अँगलला असणार आहे अपोजिट टू धिस 180 मध्ये. इथे पण सेम आहे की ह्या तिघांचा हा इकडेच असेल 180 मध्येच असेल लोन पेअरचा. बट वी कम्पेअर इफ वी कम्पेअर लोन पेअर विथ हायड्रोजन जर मी लोन पेअरला हायड्रोजनशी कम्पेअर केलं तर काय ऑब्झर्व होणार आहे लोन पेअर कडून जास्त पूल येणार आहे. देअर विल बी मोर पूल फ्रॉम लोन पेअर अँड बिकॉज ऑफ दॅट यू विल गेट नेट डायपोल टू बी नॉन झिरो. नेट डायपोल तुमचा इथे काय बनणार आहे तर नॉन झिरो बनणार आहे राईट. ओके बघा आता आजसाठी आपण इथेच थांबूया कारण अजून एक पॉईंट आहे तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ऑलरेडी आज हेवी झालेलं असू शकतं. सो आपण अजून एक लेक्चर घेऊ ह्या चॅप्टरसाठी. बट इन टुमॉरोज चॅप्टर आपण दोन गोष्टी करू. एक तर वी विल ट्राय टू सॉल्व होमवर्क काय म्हणतोय तुम्हाला जो होमवर्क असेल तो पण सॉल्व करायचा ट्राय करू. होमवर्क काय असणार आहे तुमचा तर यू हॅव टू सॉल्व द एक्सरसाइज. ठीक आहे आज आहे का तो होमवर्क का उद्या होमवर्क आज साठी ना. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. आजच्या लेक्चरचा होमवर्क आहे ना. सो यू हॅव टू सॉल्व द एक्सरसाइज. अच्छा आज सॉल्व करायचं आहे. आता जे अजून राहिलंय त्याच्यावर बेस्ड काही क्वेश्चन नाही आहेत तुमच्या बुकमध्ये त्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ की शिकवलं नाही तरी कसा सॉल्व करू तर जमेल आरामात काही प्रॉब्लेम नाही. जे काही आतापर्यंत झालंय त्याच्यावरच बेस्ड आहे. सो हा सॉल्व करा मग उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हाफ टाइम मध्ये जो राहिलेला एक छोटासा पॉईंट आहे तो घेऊ आणि देन रिमेनिंग टाइम मध्ये वी विल सॉल्व द एक्सरसाइज एज वेल. सो थोडा मी पटकन सांगेन जर तुम्ही ऑलरेडी सॉल्व केला असेल तर क्रॉस चेक पण करता येईल की बरोबर आहे नाहीये आणि जर सॉल्व केलं असेल तर ते पटकन सांगितलं जाईल ते समजेल पण एल सगळं डोक्यावून जाईल उद्या त्यामुळे नक्की सॉल्व करून या फक्त. ठीक आहे येस. सो आपण याचं सबमिशन करून नका घेऊ मला तसं म्हणायचं नव्हतं माझी फ्रेंड. थांब 2 मिनिटं थांब आधी हे होऊ दे मग आपण बोलू त्याच्यावर. ठीक आहे लाईव्ह पण बंद करावं लागेल मला त्यासाठी. तर हा काय म्हणत होतो की एक्सरसाइज आहे ना तर त्याचं सबमिशनची डेडलाईन सांगा किती ठेवायची किती वाजेपर्यंत. गुगल लिंक दे गुगल लिंक देईन मी तुम्हाला गुगल फॉर्मची. सो गुगल फॉर्म वर ट्राय टू सबमिट बाय 5 PM टुमारो. ओके सर ते चालेल. ओके सो सगळ्यांना पॉसिबल आहे 5 PM पर्यंत कोणालाच काही इश्यू नसेल. रेग्युलरचे स्टुडंट तुमचे लेक्चर्स असतात तो तुम्ही 2 आधीच ते सबमिट करा. ओके येस. सो मी आताच तुम्हाला ही लिंक सेंड करून ठेवतो सबमिशनची. काय सबमिट करायचं आहे ते तुम्हाला एक्सरसाइज सबमिट करायचं. ओके देन चला तर मग बाय बाय. बाकीचे लिव्ह करू शकता.